हे आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की बीबीवाडी ही पोट मोठ्या प्रमाणामध्ये हिलटॉप हिल स्लोप खाली आहे आजच्या परिस्थितीमध्ये खरं म्हटलं तर तो आम्ही निवासी केला होता तो भाग पण या सरकारने पुन्हा तो विषय निवासी जो केला होता तो थांबवला आहे आणि तो प्रलंबित विषय त्यांनी ठेवलेला आहे परंतु त्या ठिकाणची जी बांधकामं आहेत ती काय थांबलेली नाहीत आणि ती थांबली नसल्याने त्या भागाचे जे नगरसेवक आहेत त्यांनी नेमका याचा गैरफायदा घेऊन त्या नागरिकांना ज्यांचे ज्यांची बांधकामं चालू आहेत त्या सर्व नागरिकांना बोगस शिक्का असलेल्या महानगरपालिकेचा म्हणजे महानगरपालिकेचा महानगर शिक्का आहे अधिकाऱ्याची सई पण आहे ते पण ते सगळं पत्र बोगस खोटं तयार करून नागरिकांना दिली नागरिकांना आज दिलं जायचं चिटकवलं जायचं त्याच्यावर त्यांच्या बांधकामावर आणि कायदे तर असे वापरलेत आत्तापर्यंत महापालिकेने एवढ्या कारवाई केल्या पण त्या कारवाई करत असताना अशा पद्धतीने नोटीस कोणालाही दिली नसेल त्याच्यामध्ये बी पी एम सी ॲक्टचा उल्लेख होता त्यामध्ये एम आर टी पी ॲक्टचा उल्लेख होता त्याच्यामध्ये महाराष्ट्र टेकडी अधिनियम होता आणि अजून एक कायदा नव्याने आलेला त्याचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे म्हणजे अशा पद्धतीने नोटीस तयार केली की जो बांधकाम करतोय तो माणूस घाबरलाच पाहिजे आणि घाबरून आता काय करायचं का हा प्रश्न त्याच्यामुळं उभा राहायला पाहिजे पहिल्या दिवशी नोटीस चिटकवायचे दुसऱ्या दिवशी ही जी टोळी आहे त्याच्यातला कोणतरी एकजण जायचा जा, त्या जो बांधकाम करतो आहे नागरिक त्याला भेटायचा त्याला सांगायचं सा बघा तुम्हाला ही नोटीस दिलेली आहे चिटकवलेली आहे तुम्ही यांना भेटा हे नगरसेवक आहेत तुम्ही जर नाही भेटला तर तुमची बांधकामं पाडली जातील अशा पद्धतीने मग तो नागरिक यायचा त्यांना भेट घ्यायचा मग त्याच्यामध्ये लाखो रुपयाची तडजोड व्हायची हो आणि ती तडजोड झाल्यानंतर ते सगळं प्रकरण शांत व्हायचं हो अशा अनेक नागरिकांना त्या भागातल्या नोटिसा दिलेल्या आहेत ही बाब त्या भागाचे जे क्षेत्रीय अधिकारी आहेत त्यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी त्याची पोलीस तक्रार केली वास्तविक पाहता बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालय जे आहे ते मार्केट ॲट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहे आणि जिथं ह्या बोगस नोटिसा दिलेल्या आहेत त्या भिभेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पण एक चूक केली की ती जी तक्रार दिलेली आहे ती मार्केटयार्ड हात हद्दीत दिलेली आहे त्यांचं वॉर्ड ऑफिस ज्या हद्दीत आहे त्या वास्तविक पाहता त्यांनी ती बिब जिथं बांधकामं झालेली आहे जिथं नोटीस टि चिटकवलेली आहे जिथं गुन्हा घडलेला आहे तिथं तिची द्यायला पाहिजे होती तिथं त्यांनी दिली गेलेली नाही त्याच्यामुळे मी आता पाठपुरावा हो केल्यानंतर अशा लक्षात आलं आहे की ही बाबत बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असल्यामुळे मार्केटयार्डची नाग पोलीस लोकं गुन्हा दाखल करू शकत नाहीत म्हणून ते तसंच आता राहिलेलं आहे माझं मी आज महापौर साहेबांनाच पत्र देतो आहे की याच्यामध्ये हे जे आता नवीन कारभारी सगळे झालेले आहेत त्यांनी हे जे नगरसेवक आहेत हे कोण हे शोधून त्यांच्यावर कारवाई करावी आणि महापौरांनी हे फार गंभीर प्रकरण असल्याने हे सगळं प्रकरण हे सी आय डी मार्फत चौकशी करावी असे मी पत्र महापौर साहेबांना विनंती पत्र देतोय आणि महापौरांनी हे सगळं प्रकरण सी आय डीकर द्यावं अशी माझी विनंती राहणार आहे याच्यात एकच नगरसेवक आहे आणि त्याच्या कार्यकर्त्यांची टोळी आहे असं म्हणायचं हो एक नगरसेवक आहे आणि त्या त्यांची टोळी आहे ही परंतु यांनी फार लोकांना धमकवलेलं आहे आणि लाखो रुपये काढलेले आहेत प्रकरणं अशी किती आहेत एकूण विभ्यावडीला मोठ्या प्रमाणात बांधकामं चालू आहेत असू आहेत मला जे कळालंय ते चाळीस ते पन्नास तर त्यावेळेस मला कळाला होता आकडा नगरसेवक आता नगर ते शोधावं शोधा ना नवीन कारभारांनी शोधावा कोण नगरसेवक आहे मला त्यांच्या काही नेते मंडळींचे फोन आले होते हो त्या परिसरातले आहेत त्या भागाचे नगरसेवक आहेत